तर पुणे अपघातामध्ये वाचलेला प्रत्यक्षदर्शीना टीव्ही 9 मराठीला अपघाताच्या त्या रात्रीची आपबीती सांगितली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या पोर्ष कारनं दोघांना उडवल्यानंतर नेमकं काय घडलं प्रत्यक्षदर्शी अमीन शेख यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितलेला आहे. अमीन शेख आपल्या सोबत आहेत. नेमकं त्या रात्री काय झालेलं होतं याचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून अमीन शेख आपल्या सोबत आहेत. ते संदर्भात या संदर्भात बोलणार आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. जो CCTV अपघाताच्या ठिकाणाचा समोर आलेला होता त्यामध्ये पोर्शे गाडी मागून येताना दिसते आणि त्याच्या अगदी काही सेकंद तुम्ही रस्ता ओलांडलेला होता. नेमकं त्या रात्री काय झालेलं होतं आणि तुम्ही काय काय पाहिलेलं होतं? सर कसं आहे ना, त्या रात्री सॅटर्डे नाईट असल्यामुळे क्लब सुटतात म्हणून आम्हाला काय ना तिथं जाऊन थांबतो आम्ही. तर माझी गाडी तुम्ही बघा लेफ्ट साईडला थांबलेली आहे आणि मी जस्ट गाडीतून थांबलेलो होतो आणि राईटला मी बघितलं गाडी नव्हती. गाडी नसल्यामुळे मग काय झालं, समोरच्या पट्ट्यामध्ये रस्ता जाम झाला होता. तर आम्ही म्हणलो तो रस्ता सॉल्व्ह केल्यानंतर समोरचा जो क्राऊड आहे तो या साईडला त्यांना यायला सोपं पडेल म्हणून आम्ही दोन ड्रायव्हर होते, दोन रिक्षावाले रस्ता क्रॉस करायला पुढं गेलो आणि हार्डली रस्त्याच्या मध्ये पोहोचल्यानंतर तेवढ्या फुल स्पीडनी पोर्शे कार माझ्या मागणे गेली आणि एवढ्या जोरात गेली ना त्याची जी स्पीड होती. हा अपघाताचा CCTV आहे, यामध्ये तुम्ही कुठे आहात? ही माझी ऑटो आहे आणि हे मी पुढे चालत आलोय बघा आणि तेवढ्यात जस्ट माझ्या मागणं गाडी गेली. ह्याच्यामध्ये दोन जे माणसं दिसतात रस्ता क्रॉस करणारे त्यातला हा मी एक आणि हा दुसरा आहे आणि मी बघा तुरंत पळत गेलोय. रिक्षात माझ्या रिक्षातनं चावी काढली आणि मी लगेच ऍक्सिडेंटच्या ठिकाणी गेलोय आणि जसं ती कार माझ्या मागणं गेली ना तर आम्हाला जोरात आवाज आला. मी जसं डावीकडे बघितलं तर मुलगी वरती उडत चालली होती आणि माझ्यासमोर खाली आदळली. जशी आदळली ती ऑन द स्पॉट हलणं डुलणं सगळं बंद झालं होतं. तर आम्ही काय केलं, त्यांना बाजूला घेतलं, बाजूला ठेवलं, अंगावर एक कापडा ते एक मुलीने दिलं होतं अंगावर टाकलं त्यांना आणि जसं पळत गेलो तिथं बघितलं तर ऑलरेडी तिथनं जो क्राऊड जमला होता त्यांनी त्यांना काढून मारायचं चालू केलं होतं. तर आम्ही म्हणलो पोलिसांना कोणी कॉल केलाय का, तर तेवढ्यात ते मुलं म्हणत होते आम्हाला मारू. गाडी पुढे जाऊन थांबली होती आणि जो ड्रायव्हर होता त्याला बाहेर काढण्यात आलेलं होतं. मग गाडी कोण चालवत होतं? सर गाडीत ऍक्च्युली दोन पुढं मुलं होते, एक मुलगा पळून गेला. तिथं आम्ही जेव्हा पोहोचलो ना मला तिथं पोहोचायला 2 मिनिटं लागले कारण आम्हाला हा जे प्रसंग होता तो मुलगा जो पडला होता ती मुलगी इथं आम्हाला 2 मिनिटं गेले. इथनं आम्ही जेव्हा तिथं पोहोचलो ना ऑलरेडी त्यांना काढून मारायचं होतं. तर त्यातला जो क्राऊड होता तो म्हणला एक पळालाय या दोघांना मारत होते. तर मारताना ते म्हणत होते आम्हाला मारू नका, तुम्हाला काय पैसे असताना आम्ही आत्ता द्यायला तयार आहे. गाडी चालवणारा मुलगा ही ऑफर देत होता, हो काय पैसे पाहिजे, तुम्ही जेवढं नुकसान झालं आहे आम्ही आत्ता द्यायला तयार आहे, फक्त आम्हाला मारू नका. तर तेवढ्यात काय झालं, एक 7-8 मिनिटांमध्ये पोलिसांची गाडी आली होती, एक तर 10 मिनिटाची आत. तर तेवढ्यात मग आम्ही त्या सगळ्यांना उचललं दोघांना आणि गाडीत बसवलं आणि जो पळून गेला होता तो 2 मिनिटानंतर दुसरी पोलीस आले ना जेव्हा दुसरी गाडी घेऊन तेव्हा तो स्वतः होऊन गाडीत बसला आणि निघून गेला. पोर्शे गाडीतून ज्यावेळी त्या ड्रायव्हर मुलाला बाहेर काढण्यात आलं त्यावेळी त्याची कंडिशन कशी होती? तो नीट उभा राहू शकत? ड्रिंक केलेले होते त्यांनी, त्यांना थांबता येत नव्हतं. जेव्हा त्यांना बाहेर काढून मारत होते ना तर ते थांबण्याच्या परिस्थितीत नव्हती की त्यांनी ड्रिंक केलेली आहे. सगळे बघूनच कळत होतं की ते ड्रिंक केलेले आहेत आणि त्यांना जेव्हा मारत पण होते आणि त्यांना मार लागत बी नव्हता. ते फक्त म्हणत होते मारू नका आम्हाला, जेवढा पैसा पाहिजे आम्ही तुम्हाला आत्ता द्यायला तयार आहे. पैशांची जी ऑफर देण्याचा उल्लेख वारंवार त्या मुलाकडून करण्यात येत होता, नेमकं तो काय म्हणत होता आणि मारहाण जी त्या जमावाकडून त्या मुलाला होत होती त्यावेळी त्याची वाक्य नेमके काय होती? वाक्य तेच होती की आम्हाला मारू नका, जेवढं पण नुकसान झालंय आम्ही तुम्हाला काय असेल तेवढं खर्च आत्ताच्या आत्ता द्यायला तयार आहे, फक्त आम्हाला कोणाला मारू नका. त्या मुलाला नीट तुम्ही पाहिलं होतं? सर आता 2 मुलं होते, मी जायच्या अगोदर ऑलरेडी त्या दोघांना कारण तिसरा जो पळून गेला होता त्याला मी पाहिलं गाडीत बसताना आणि हे दोघं जेव्हा गाडीत बसले तेव्हा मी पाहिलं. पण ॲक्च्युअल ड्रायव्हिंगमध्ये कोण होतं ते मी बघितलं नाही कारण मला एकूण 3 मुलं होती. 3 मुलं होती, एक पळून गेला आणि दोन थांबले. पण त्यांना जमावानी मारलं तेवढ्यात एक 8 ते 10 मिनिटात गाडी आली पोलिसांची आणि त्या दोघांना आम्ही मागच्या गाडीचे मागच्या साईडला बसून दिलं तेव्हा ते पोलिसांनी त्यांना दोघांना घेऊन गेलं. ड्रायव्हिंग सीटवरून ज्या मुलाला बाहेर काढून मारहाण केली जात होती त्याच्या व्यतिरिक्त जी 2 मुलं गाडीमध्ये थांबलेली होती एक पळून गेलेला होता त्या मुलांपैकी कोणी गर्दीला काही बोलत होतं का किंवा दोघंही ज्यांना मारत होते ऍक्च्युली दोघांनाच मारलंय, एक तर पळून गेला होता ते दोघंही तेच म्हणत होते आम्हाला मारू नका, जेवढं पण नुकसान झालंय खर्च जेवढं पण हे झालंय आम्ही तुम्हाला पैसे देतो फक्त आम्हाला मारू नका एवढंच बोलत होते हे लोक. गाडीत असणारे सगळेच दारू प्यायलेले होते असं वाटत होतं? सगळे दारू प्यायलेले होते, सगळेच दारू पिलेले होते कारण त्यांनी जेव्हा बघितलं ना आम्ही त्यांना की ते त्यांचे ह्याच्यावरनं कळून येत होतं की ड्रिंक केलेली आहे कारण हे आपले नॉर्मली सारखे नव्हते, हे पेलेलेच होते.
या सगळ्या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शी म्हणून पोलिसांनी तुम्हाला बोलावलेलं होतं का? तुमचं स्टेटमेंट झालेलं आहे का? प्रत्यक्षदर्शी मला बोलवून माझं स्टेटमेंट घेतलंय पोलिसांनी 2 वेळा, एक सीपी ऑफिसला घेतलंय आणि एक आपल्या शास्त्री नगरच्या चौकीमध्ये घेतलंय. पण या सगळ्यामध्ये जे तुम्ही पाहिलं सुरुवातीला जे काही त्या रात्री घडलं ती गोष्ट कुठे बोलू नका अशा पद्धतीच्या काही सूचना अजूनपर्यंत मला असं कोणी सांगितलं नाही की कुठं बोलू नको, काही मला कुणाचा तर्फे दबाव पण आलेला नाही आतापर्यंत. पुढे रोशन गायकवाड सोबत कृष्णा सोनारळकर, टीव्ही 9 मराठी, पुणे.